नमस्कार मित्रांनो, मी बालाजी बुत्साले, बुत्साले फार्म या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कोंबड्याच्या जातीबद्दल माहिती पाहणार आहोत। आज भारतात विविध प्रकारच्या कोंबड्या आढळतात, पण आज जास्त करून तीन प्रकारच्या कोंबड्याचे पालन केले जाते। यामध्ये लेयर कोंबडी, बॉयलर कोंबडी आणि देशी कोंबडी याविषयी डिटेलमध्ये माहिती पाहूत। लेयर कोंबडी, याच्यात लोहोमन, बीफी 380, हायलाइट ब्राउन, बोवनसन व्हाइट इत्यादी। या कोंबड्याचा उपयोग अंड्यासाठी केला जातो। लेयर कोंबड्या 4 ते 5 महिन्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतात आणि जवळजवळ 1 वर्षापर्यंत अंडी देते। ह्या कोंबड्या 300 ते 350 अंडी देतात। या कोंबड्यांना 16 महिन्यानंतर मांसासाठी विकले जाते। आता बॉयलर कोंबडी, याचा उपयोग मांसासाठी केला जातो। बॉयलर कोंबडीची दुसऱ्या कोंबडीपेक्षा लवकर वाढ होते, याचा उपयोग मांस विक्रीसाठी केला जातो। आता देशी कोंबडी, या कोंबड्याचा उपयोग मांस उत्पादनासाठी, अंडी उत्पादनासाठी आणि दुहेरी म्हणजे मांस व अंडी उत्पादनासाठी उपयोग केला जातो। या कोंबड्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहू। याच्यात मांस उत्पादनासाठी गिरिराज, वनराज, श्रीनिधी, कलिंगा ब्राउन, रॉयलर इत्यादी। आता एक एक करून याची माहिती पाहू। गिरिराज, या कोंबड्याचे वजन 50 दिवसात 1 किलो ते 1.5 किलोपर्यंत होते। वनराज, या कोंबडीचे वजन 56 दिवसात 1 किलो ते 1.2 किलोपर्यंत होते। श्रीनिधी, या कोंबडीचे वजन 58 दिवसात 80 ग्राम ते 1 किलोपर्यंत होते। कलिंगा ब्राउन, या कोंबडीचे वजन 60 दिवसात 1 किलो ते 1.2 किलोपर्यंत होते। क्रॉयलर, या कोंबडीचे वजन 45 दिवसात 1 किलो ते 1.2 किलोपर्यंत होते। आता आपण अंडी उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्या पाहू। अंडी उत्पादनासाठी RIR, ब्लॅक ॲस्ट्रोलॉज, धेलम रेड, स्वर्णधारा, ग्राम प्रिया, ग्राम श्री, मुंजुस्त्री, ब्राउन लेनहॉर्न। आता आपण याची एक एक करून माहिती पाहू। याच्यात RIR ही कोंबडी 1 वर्षात 210 ते 240 अंडी देते। ब्लॅक ॲस्ट्रोलॉज, ही कोंबडी 1 वर्षात 180 ते 200 अंडी देते। धेलम रेड, ही कोंबडी 1 वर्षात 200 ते 220 अंडी देते। स्वर्णधारा, ही कोंबडी 1 वर्षात 150 ते 180 अंडी देते। ग्रामप्रिया, ही कोंबडी 1 वर्षात 180 ते 220 अंडी देते। ग्रामश्री, ही कोंबडी 1 वर्षात 200 ते 210 अंडी देते। मंजुश्री, ही कोंबडी 1 वर्षात 180 ते 200 अंडी देते। ब्राउन लेनहॉर्न, ही कोंबडी 1 वर्षात 320 ते 345 अंडी देते। आता आपण अंडी व मांस उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्या पाहू। मांस व अंडी उत्पादनासाठी याच्यात DP किंवा DP क्रॉस, कावेरी, सातपुडा, सह्याद्री, निकोबारी, RR, कडकनाथ, चिल्की, असील, नेकेड नेक इत्यादी। DP किंवा DP क्रॉस, ही कोंबडी 1 वर्षात 180 ते 200 अंडी देते आणि 90 दिवसात 1 किलोपर्यंत वजन वाढ होते। कावेरी, ही कोंबडी 1 वर्षात 170 ते 180 अंडी देते आणि 75 दिवसात 1 किलोपर्यंत वजन वाढ होते। सातपुडा, ही कोंबडी 1 वर्षात 180 ते 200 अंडी देते आणि 90 दिवसात 1 किलोपर्यंत वजन वाढ होते। सह्याद्री, ही कोंबडी 1 वर्षात 200 ते 240 अंडी देते आणि 90 दिवसात 1 किलोपर्यंत वजन वाढ होते। निकोबारी, ही कोंबडी 1 वर्षात 60 ते 70 अंडी देते
आणि 90 दिवसात 1 किलो पर्यंत वजन वाढ होते. कडकनाथ ही कोंबडी एका वर्षात 60 ते 80 अंडी देते. 150 दिवसात 1 किलो पर्यंत वजन वाढ होते. असील ही कोंबडी एका वर्षात 60 ते 70 अंडी देते आणि 90 दिवसात 1 किलो पर्यंत वजन वाढ होते. नेकेड नेक ही कोंबडी एका वर्षात 180 ते 200 अंडी देते आणि 150 दिवसात 1 किलो पर्यंत वजन वाढ होते. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बटणाला क्लिक करा, जेणेकरून आपल्याला शेतीबद्दल आणि कुक्कुटपालनाबद्दल संपूर्ण माहितीची व्हिडिओ पाहायला भेटते. धन्यवाद.